अथ श्री साई सच्चरित अध्याय 5। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वत्यै नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदेवतायै नमः, श्री सीता रामचंद्राभ्याम नमः, श्री सद्गुरु साईनाथाय नमः। आता पूर्वील कथानुसंधान बाबा शिर्डीत गुप्त होऊन चांद पाटलासवे पुनरागमन जाहले ते कथन परिसावे। स्वये बाबानी वाहुनी जीवन केली कैसी बाग निर्माण गंगा गीरादि संत सम्मेलन कथा विंदान पावनते। पुढे काही काल पर्यंत बाबा होते जे जाहले गुप्त मुसलमानाचे वराडात आढळले शिर्डीत हे रत्न। तया आधीच देवीदास करुणी होते शिर्डीत वास। पुढे आले जानकीदास गोसावी शिर्डीस रहावया। तो कैसा घडला प्रकार कथितो आता सविस्तर होऊनिया अवधान पर श्रोता सादर परिसिजे। औरंगाबाद जिल्ह्यातील धूपखेडे गावा मधील मुसलमान भाग्यशील चांद पाटील नाव जया सफर करिता औरंगाबादेची घोडी एक हरवली त्याची। दोन महिने दादन तिची आता कशाची आढळते। पाटील पूर्ण निराश झाले घोडी लागी बहु हळहळले। खोगीर पाठीवरी मारिले माघारा फिरले मार्गाने। औरंगाबाद मागे टाकिले साडेचार कोस आले। मार्गात आंब्याचे झाड लागले तळी दिसले हे रत्न। डोईस टोपी अंगात कफनी खाकेस सटका तमाखू चुरुनी तयारी केली चिलीम भरुनी नवलते स्थानी वर्तले। चांद पाटील रस्त्याने जाता फकीर ऐकिला हाका मारिता। ये रे चिलीम पिऊनी जा पुढता छाये खालता बैस जरा। फकीर पुसे हे खोगीर कसले पाटील म्हणे जी घोडे हरवले। मग तो म्हणे जा शोधते नाले घोडे सापडले तात्काळ। चांद पाटील विस्मित झाला मनी म्हणे अवलिया भेटला। पार नाही ह्या कृत्याला मानव ह्याला म्हणू नये। पुढे तो घोडी घेऊन परतला पाटील पूर्वस्थळी पातला। फकीर पासी बैसवी त्याला चिमटा उचलिला स्वहस्ते। मग तो तेथेची मातीत खुपसिला आतूनी प्रदीप्त निखारा काढिला। हातातील चिलिमीवर ठेविला सटका घेतला उचलुनी। पुढे छापी भिजवावयास पाणी नाही जवळपास। सटका आपटी जमिनीस पाणी निघावयास लागले। छापी भिजवुनिया पिळिली मगती चिलिमीस भोवती वेष्टिली।
स्वये प्याला तया हि पाजिली मति गुंगली पाटलाची पडला फकीरास आग्रह पवित्र करा हो माझे गृह पाटिलावरी केला अनुग्रह लीला विग्रह धारकेया दुसरे दिवशी गावात गेले पाटिलाचा येथे उतरले काही काळ तेथे चिराहिले पुढे ते परतले शिर्डीस हा चांद पाटील कारभारी धूप खेड्याचा ग्रामाधिकारी स्वस्त्रीचा भाच्या लागी नोवरी जुळली सोयरीक शिर्डीत चांद भाईचा कुटुंबाचा लग्नायोग्य जाहला भाचा सुयोग शरीर संबंधाचा घडला शिर्डीचा वधूचा घेऊनी सवे गाड्या घोडी वऱ्हाड निघाले यावया शिर्डी मग त्या चांद भाईचे ओढी बाबाही वऱ्हाडी प्रविष्ट लग्न झाले वऱ्हाड परतले बाबा एकटेची मागे राहिले राहिले ते राहून गेले भाग्य उदेले शिर्डीचे साई अविनाश पुरातन नाही हिंदू ना यवन जातपात कुळ गोतहीन स्वरूप जाण निज बोध साई साई म्हणती जे जन ते तरी काय नामाभिधान या साई म्हणवुनी बहुमान पुरस्सर संबोधन जेते हे खंडोबाचे देऊळापाशी म्हाळसापतीची या खळियासी आरंभी बाबा वऱ्हाडानिशी उतरल्या दिवशी हे पडले आरंभी ते भगताचे खळे पुढे ते अमीन भाईंचे झाले वऱ्हाड लग्नाचे जे आले येथेची उतरले वडातळी गाड्या सर्व सुटल्या खळ्यात खंडोबाचे पटांगणात बाबाही तेथे वऱ्हाडा समेत सर्वांसमवेत उतरले हे बाल फकीर गाडीतुनी उतरले प्रथम भगताचे दृष्टीस जै पडले या साई म्हणुनी सामोरे गेले नाम ते पडले तेथूनी पुढे मग तेव्हा पासून साई साई ऐसे म्हणून मारू लागले हाकही जन नामाभिधान ते झाले मग ते तेथे चिलीम प्याले मशिदीत वास्तव्य केले देवीदास सहवासी रमले आनंदले शिर्डीत कधी बैठक चावडीत कधी देवीदासाचे संगतीत कधी मारुतीचे देवालयात स्वच्छंद रत रहावे हे देवीदास शिर्डी गावी होते आधीच बाबांचे पूर्वी पुढे आले जानकीदास गोसावी महानुभावी शिर्डीत तया जानकीदासासवे महाराजांनी बोलत बसावे किंवा महाराज जेथे असावे तेथे बसावे जानकीदासे उभयतासी मोठे प्रेम बैठकी होती नित्य नेम ऐसा तयांचा समागम सुख परम सकळिका तैसेची एक गंगा गीर महाप्रसिद्ध वैष्णव वीर गृहस्थाश्रमी पुणतांबेकर शिर्डीसवरचे वर आगमन आरंभी साई विहिरीवरी उभय हस्ती मातीचा घागरी
पाणी वाहे हे देखो नियंतरी आश्चर्य करित गंगागीर। ऐसी ही साईची दृष्टा दृष्ट होताची बुवा वदले तै स्पष्ट। धन्य शिर्डीचे भाग्य वरिष्ठ जोडले श्रेष्ठ हे रत्न। हा आज खांदा पाणी वाही परी ही मूर्ती सामान्य नाही। होते या भूमीचे पुण्य काही तरीच ये ठाई पातली। तैसेची एक आणीक संत आनंदनाथ नामे विख्यात। तयांचे ही हेची भाकित कर्तृत्व अद्भुत करतील हे। महाप्रसिद्ध आनंदनाथ येवले ग्रामी मठ स्थापित। काही शिर्डीकरा समवेत आले ते शिर्डीत एकदा। अक्कलकोटकर महापुरुष आनंदनाथ तयांचे शिष्य। म्हणाले पाहुनी साईस समक्ष हिरा हो प्रत्यक्ष हा हिरा। आज जरी हा उकिरड्यावर तरी हा हिरा नाही गार। आनंदनाथांचे हे उद्गार बाबांचे पोरवय होते तो। ध्यानात ठेवा हे माझे बोल पुढे तुम्हासी आठव येईल। भविष्य कथूनी हे पुढील मग ते येवल्यासी परतले। केश माथ्याचे सबंद राखीत डोकेन कधी मुंडवीत। पहिलवाना सम पेहराव करीत तरुण वयात हे साई। राहत्यासी बाबा जेव्हा जात झेंडू जाई जुई आणीत। निज हस्ते उखरी खुपसीत पाणी ही घालीत नेमाने। वामन तात्या तयाचे भक्त मृत्तिकेचे घडे तत्प्रित्यर्थ। कच्चे दोन प्रत्यही पुरवीत बाबा शिंपीत निज हस्ते। आडावरील कुंडी मधून पाणी आणीत खांदा वाहून। घडे मग होता अस्तमान ठेवीत नेऊन निंबातळी। ठेवण्याचाच अवकाश तेथ जागचे जागीच भंगुनी जात। उदयिकता त्या आणुनी देत घडे तया प्रत नूतन। घडा भाजला टिकाऊ बरा परी त्या लागे कच्चा कोरा। आव्याचे श्रमावीण कुंभारा आधीच विकरा घड्याचा। 3 वर्षे हाची उद्योग उघड्या जागी उठविला बाग। तेची स्थानी आज हा सुयोग वाड्याचा उपभोग जन घेती। येथेची निंबातळी साधका भाई नामे भक्ते एका। अक्कलकोटच्या स्वामींच्या पादुका पूजा कामुका स्थापिल्या। अक्कलकोटचे स्वामी समर्थ होते भाईंचे उपास्य दैवत। छबी पूजन नित्य नियमित भाई करीत निष्ठेने। वाटले अक्कलकोटी जावे पादुकांचे दर्शन घ्यावे। पूजा उपचार समर्पावे मनोभावे पादुकांसी। मुंबई हुनी निघावयाची केली सर्व तयारी साची। उद्या निघणार तो निश्चय तैसाची राहुनी शिर्डीची वाट धरिली। उद्या जाणार तो आज स्वप्न स्वामी समर्थ आज्ञापन। शिर्डीस सांप्रत मम स्थान तेथे तू प्रस्थान करीगा। ऐशी ती आज्ञा शिरी वंदून भाई निघाले मुंबई हून।
शिरडी स एक क्षण मास राहुन आनंद संपन्न जाहले। भाई पूर्ण निष्ठावंत स्मरणी रहावा तो दृष्टांत, म्हणोनी निंबातळी तेथ पादुका स्थापित स्वामींचा। शके 1834 साली श्रावण शुद्ध पर्व काळी, पादुका स्थापिल्या निंबातळी भजन मेळी सप्रेमे। दादा केळकरांच्या हस्ते पादुका प्रस्थापन करविले मुहूर्ते, सशास्त्र विधि विधानांते केले निज हस्ते उपासनींनी। पुढील व्यवस्थेची निरवण पूजा करी दीक्षित ब्राह्मण, व्यवस्था पाही भक्त सगुण, ऐसे हे आख्यान पादुकांचे। ऐसेची हे संत निर्विकार प्रत्यक्ष ईश्वरी अवतार, करावया जगदुद्धार उपकारार्थ अवतरते। पुढे काही दिवस जाता घडली आश्चर्यकारक वार्ता, श्रोत्री सादर श्रवण करिता नवल चित्ता वाटेल। तांबोळी एक मोहिद्दीन भाई तयासवे तेढ पडू निकाही, गेली झोंबी जुंपो निपाही लागली लढाई परस्पर। पहिलवान दोघे कुशल होणारा पुढे न चले बल, मोहिद्दीन होऊनी प्रबळ बाबा हतबळ जित झाले। तेथून मग निश्चय केला पोशाख अवघा बाबांनी बदलला, कफनी ओढिली लंगोट लाविला फडका गुंडाळिला माथ्यासी। केले गोणाचे वरासन गोणाचेची अंथरूण, फाटके तुटके करोनी परिधान त्यातची समाधान मानावे। गरीबी अव्वल बादशाही अमीरी से लाख सवाई, गरीबों का अल्लाह भाई अक्षय साई वदत की। गंगा गी रही येची स्थिति तालिम बाजीची अति प्रीति, एकदा खेळत असता कुस्ती जाहली उपरती तयाते। प्राप्त काळ घटका आली एका सिद्धाची वाणी बदली, देवासवेची करीत केली तनुही झिजवली पाहिजे। कुस्ती खेळता खेळता कानी पडली अनुग्रह रूप ही वाणी, संसारावर ओतून पाणी परमार्थ भजनी लागले। पुणतांब्याची निकटी नदीचा उभय प्रवाह पोटी, आहे बुवांचा मठ त्या बेटी सेवेसाठी शिष्य ही। असो पुढे साईनाथ विचारल्याचे ची उत्तर देत, स्वये आपण कोणा समवेत कधीही बोलत नसत ते। दिवसा बैठक निंबा खाली कधी शिवेच्या ओढ्या जवळी, बाभळीची ही आडवी डहाळी बैसावे सावलीये तियेचा। कधी तेथून एक मैलावरी निमगाव गावाची या शेजारी, बाबा दिवसा दुपारी तिपारी स्वेच्छाचारी हिंडत। प्रसिद्ध त्रिंबक डेंगळ्या घरी निमगाव गावची जहागीरदारी, तेथील बाबा साहेब डेंगळ्यावरी प्रीती भारी बाबांची। निमगावावरी जाता फेरी बाबांनी जावे तयांचे घरी, अति प्रेमे तया बरोबरी दिवसभरी बोलावे। बंधू तयासी होते लहान नाना साहेब नामाभिधान, तयासी नवते पुत्र संतान तेणे ते खिन्न मानसी।
प्रथम कुटुंबासी योगमंद म्हणूनी केला द्वितीय संबंध तरीही चुकेना ऋणानुबंध दैव निर्बंध अगाध पुढे बाबासाहेब त्यास पाठवीत साई दर्शनास पावते जाहले आशीर्वादास पुत्र प्रसादास ही नाना पुढे साईंचे दर्शनाला जनसमुदाय लोटू लागला महिमा साईंचा वाढत गेला वार्ता नगराला पोहोचली तेथे सरकार दरबारी चलन नानांचे होते मोठे वळण तैसेची चिदंबर केशव म्हणून तेही चिटणीस जाण जिल्ह्याला साई समर्थ दर्शन पात्र घेऊनी आपुले इष्ट मित्र दर्शनार्थ यावे पुत्र कलत्र धाडिले पत्र तयासी ऐसे एका मागून एक शिर्डीस येऊ लागले अनेक वाढला जैसा बाबांचा लौकिक परिवार ही देख तैसाची नलगे जरी कोणाचा सांगात तरी दिवसा भक्त परिवाराक्रांत अस्तमानानंतर शिर्डीत पडक्या मशिदीत निजावे चिलीम तमाखू टमरेल अंगात कफनी पाय घोळ माथ्यासी फडका धवल सटका जवळ सर्वदा ते धूत वस्त्र एक धवल वाम करणा मागे सुढाळ जटाजूट सम देऊनी पीळ गुंडाळी तो शिरासी या वसनाचे आच्छादन आठ आठ दिन स्नान विहीन पायी जोडा ना वहाण एक आसन गोणाचे पोत्याचा तुकडा एक तयावरी नित्य बैठक तक्या कसा तो नाही ठाऊक आराणुक कैसेनी तोवरी ते जीर्ण तरट तीच त्यांची आवडती बैठक सदा सर्वदा तैशीच निष्टंक अष्टौ प्रहरते जागी तैची आसन वा आस्तरण कांसे एक कौपीन परिधान नाही दुजे वस्त्र प्रावरण शीत निवारण एक धुनी दक्षिणाभिमुख आसनस्थ कठड्यावरी वामहस्त समोर धुनीकडे अवलोकित बाबा मशिदीत बैसत अहंकार वासना समवेती नानाविध वृत्तींच्या आहुती प्रपंच वृत्ती समग्र हविती युक्ती प्रयुक्ती धुनीत ऐसिया त्या प्रखर कुंडा लाविला ज्ञानाभिमानाचा ओंडा अल्ला मालिक सदैव तोंडा तयाचा झेंडा अखंड मशीद तरी ती केवती अवघी जागा दोन खणती त्यातची बसती उठती निजती भेट देती समस्ता गादी तक्या हे तो आता भक्त समुदाय मिळाला भवता आरंभी तयाचा निकट जाता सकळास निर्भयता नवतीच सन 1912 तेथुनी नवा प्रकार सारा मशिदीची या स्थित्यंतरा आरंभ खरा तेथुनी ढोबर ढोबर जमिनीस खड्डे होते मशिदीस एके निशीत झाली फरसी भावासरसी भक्तांच्या मशिदीची या वसती आधी बाबा राहत तकिया मधी तेथेच कित्येक कालावधी अबाधित रमले तेथेच चरणी बांधोनी घुंगुर खंजिरीची या तालावर नाचावे बाबांनी अतिसुंदर गावे ही मधुर प्रेमाने
आरंभी साई समर्थास दीपोत्सवाची मोठी हौस तदर्थ स्वये दुकानदारास तेल मागावयास ते जात घेऊन या टमरेल हाती वाण्या तेल्याच्या दुकाना प्रती स्वये तेलाची भिक्षा मागती आणून भरती पणत्यात पणत्या लावीत झगझगीत देवळी आणि मशिदीत ऐसे काही दिवस पर्यंत सदोदित चालले दीपाराधनी बहुप्रीत दिवाळीचाही दीपोत्सव करीत चिंध्या काढूनी वाती वळित दीप उजळित मशिदी तेल तो रोज आणीत फुकट वाणिया मनी आले कपट सर्वा मिळूनी केला कट पुरे कटकट ही आता पुढे नित्य नियमानुसारता बाबा तेल मागू येता सर्वांनी ही नाही म्हणता काय आश्चर्यता वर्तनी बाबा निमुट गेले परत काकडे सुकेची ठेविले पण त्यात तेल नसता हे काय करीत वाणी पाहात मौजती मशिदीच्या ज्योत्यावरील बाबा उचलूनी घेती टमरेल त्यात होते इवलेसे तेल कष्टे लागेल सांजवात त्या तेलात घातले पाणी स्वये बाबा गेले पिऊनी ऐसे ते ब्रह्मार्पण करुनी निव्वळ पाणी घेतले मग ते पाणी पणत्यात ओतुनी सुके काकडे पूर्ण भिजवुनी तयासी कांडे ओढूनी लावुनी दीप पेटवुनी दाविले पाहुनी ते पाणी पेटे वाणी घालिता तोंडात बोटे बाबांसी आपण वदलो खोटे केले ओखटे मनी म्हणती तेल नसता अणुमात्र पण त्या जळल्या सर्व रात्र वाणी साईंच्या कृपेसी अपात्र वधू सर्वत्र लागले बाबांचा हा काय प्रताप असत्य भाषणे झाले पाप दिधला बाबांसी व्यर्थ संताप हा पश्चाताप वाणिया बाबांच्या ते नाही मनी राग द्वेषा नातळे जनी शत्रुमित्र तया ना कोणी सर्व ही प्राणी सारिखे असो आता पूर्वानुसंधान कुस्तीत यशस्वी मोहिद्दीन याहूनी पुढील चरित्र महिमान दत्तावधान परिसिजे कुस्तीनंतर पाचवे वर्षी फकीर अहमद नगरवासी जव्हार अल्ली नाम जयासी आला राहत्यासी सशिष्य पाहूनी एक उघडी बखळ वीरभद्राचे देऊळाजवळ फकीराने दिधला तळ फकीर तो सबळ दैवाचा जरी नसता तो दैवाचा तरी तया ते लाधता कैचा साई सारखा शिष्य मौजेचा डंका जयाचा सर्वत्र लोक गावात होते अनेक त्यातही होते मराठे कैक त्यातील भगु सदाफळ एक जाहला सेवक तयाचा फकीर होता मोठा पढीक कुराण शरीफ करतला मलक स्वार्थी परमार्थी आणि भाविक लागले अनेक तच्चरणी इदगा बांधावया आरंभ केला ऐसा काही काळ गेला वीरभद्र देव बाटविला आरोप आला त्याजवरी पुढे तो इदगा बंद पडला फकीर गावा बाहेर घालविला तेथून मग तो शिर्डीस आला मशिदीत राहिला बाबांपाशी
फकीर मोठा मृदु भाषणी गाव लागला तयाचे भजनी बाबा सही काही केली करणी घातली मोहिनी जन म्हणती हो म्हणे तू माझा चेला स्वभाव बाबांचा बहुरंगेला हूँ म्हणता फकीर संतोषला घेऊनी निघाला बाबांसी बाबांसारिखा शिष्य सधरू जव्हार अल्ली जाहले गुरु मग दोघांचा जाहला विचारू रहिवास करू राहत्यात गुरु नेणे शिष्याची कळा शिष्य जाणे गुरुचा अवकळा परी न केव्हाही अनादर केला स्वधर्म राखिला शिष्याचा गुरुमुखातुनी बाहेर आले योग्या योग्य नाही पाहिले वचन वरचे वरी झेलिले पाणी ही वाहिले गुरुगृही ऐसी चालली गुरुसेवा शिर्डीसी यावे केव्हा केव्हा ऐसे होऊ लागले जेव्हा काय मग तेव्हा जाहले ऐसे वरचे वरी होऊ लागले राहत्यासही राहू लागले फारची फकीरा नादी भरले वाटले अंतरले शिर्डीला जनासी वाटे जव्हारली साईसी निज योग बळे आकळी साईची तो कळा वेगळी अभिमान जाळी देहाचा साईसी कोठुनी आला अभिमान श्रोते सहज करतील अनुमान परी हे लोक संग्रहार्थ आचरण अवतरण कार्य हेच शिर्डीस्थ बाबांचे प्रेमी भक्त बाबांचे ठाई अति आसक्त तया ते बाबा पासूनी वियुक्त राहणे अयुक्त वाटले साई सर्वस्वी तया आधीन पाहुनी ग्रामस्थ उद्विग्न मन कैसे करावे तया स्वाधीन विचारी निमग्न जाहले जैसे कनक आणि कांती जैसा दीप आणि दीप्ती तैसीची हे गुरु शिष्य स्थिती ऐक्य प्रतीती उभयासी मगते शिर्डीचे भक्त मंडळ गेले राहत्यास त्या इदग्या जवळ पाहू प्रयत्न वेचूनी प्रबळ बाबांसह सकळ मग परतू बाबा तै देती उलट बुद्धी फकीर आहे महाक्रोधी लागू नका तयाचे नादी तो मज कधीच न विसंबे तुम्ही येथुनी करा पलायन आताच येईल गावातून करीत तुमचे निसंतान परम कठीण क्रोध त्याचा राग तयाचा मोठा कडक येताची होईल लाल भडक जा जा निघून जा की तडक धरा की सडक शिर्डीची आता पुढे काय कर्तव्यता बाबा तो कथिती उलटी कथा इतुक्यात फकीर आला अवचिता जाहला पुसता तयाते आलात काय पोरासाठी काय करितसा येथे गोष्टी शिर्डी समाघारा न्यावे हे पोटी परिया कष्टी पडू नका ऐसे जरी तो प्रथम बदला ग्रामस्था पुढे तो ही कचरला म्हणे मलाही घेऊनी चला सवे मुलाला नेऊ की असो फकीर आला सवे तया सहिन बाबास सोडवे बाबा सहिन तया विसंभवे नकळे संभवे हे कैसे साई परब्रह्म पुतळा जव्हारल्ली भ्रमाचा भोपळा देवीदासे कसासलाविला भोपळा फुटला शिर्डीत देवीदासाचा बांधा सुंदर डोळे सतेज रूप मनोहर 10-11 वर्षांची उमर प्रथम शिर्डीवर आला तई
ऐसा तो अल्पवयासी एक लंगोट मात्र कासेसी मारुतीचे देवळासी तीर्थवासी तो उतरला अप्पा भिल्ल माळसापती तयाकडे जाती येती काशीरामादिक शिधा देती वाढली महती तयाची वराडा समवेत जै बाबा आले तया आधीच बारा साले देवीदास येऊनी पहिले वसते जाहले शिर्डीत अप्पा भिल्ला पाटीवर शिकवी व्यंकटेश स्तोत्र पढवी सर्वा करवी मुखोद्गत म्हणवी पाठ चालवी नेमाने देवीदास महाज्ञानी गुरुत्व घेतले तात्याबांनी काशीनाथादिक शिष्याग्रणी तया चरणी लागले तया पुढे तो फकीर आणिला शास्त्रीय वाद विवाद मांडिला वैराग्याने फकीर जिंकला हाकून लाविला तेथून मग तो तेथून निसटला वैजापुरी जाऊन राहिला पुढे कित्येक वर्षांनी आला नमस्कारिला साईनाथ आपण गुरु साईचेला हा सर्व त्याचा भ्रम निरसला बाबांनीही पूर्ववत सत्कारिला शुद्ध जाहला पश्चात्तापे ऐसी बाबांची अगाध लीला निवाड होण्याचा तेव्हा झाला परी तो गुरु आपण चेला भाव हा आदरिला तेथवर तयाचे गुरुपण तयाला आपुले चेले पण आपणाला हा तरी एक उपदेश एथिला स्वये आचरिला साईनाथे आपण कोणाचे होऊनि रहावे किंवा कोणास आपुले करावे याहुनी अन्य असणेन बरवे तेणेन उतरे परपार हाची एक ये वर्तनी धडा परी दुर्लभ ऐसा निधडा होईल जयाचे मनाचा धडा निरभिमान गडा चढेल येथे स्वबुद्धी परिकल्पित चतुराईन कामा येत जयामनी साधावे स्वहित अभिमान रहित वर्तावे जेणे देहाचा अभिमान जाळिला तेणे चिहा देह सार्थकी लाविला तो मग कोणाचाही होईल चेला साधावयाला परमार्थ पाहुनिया ती निर्विषय स्थिती लहान थोर विस्मयी चित्ती वयलहान गोजिरी मूर्ती चोज करिती जनसारे ज्ञानियाचा देह व्यापार होतसे पूर्व कर्मानुसार तयान प्रारब्ध कर्मभार कर्मकर्तार हो नेणे जरी सूर्यास अंधारी रिघाव तरीच ज्ञानिया द्वैत भाव स्वस्वरूपची जया अवघे विश्व वसता ठाव अद्वैत हे गुरु शिष्याचे आचरित साईनाथांचे परम भक्त माळसापतींनी करविले श्रुत तैसेची साध्यंत कथियेले असो वाता हे आख्यान पुढील चरित्र याहुनी गहन होईल ते यथा क्रम कथन सावधान श्रवणी भा मशीद पूर्वी होती कैसी कैसी या कष्टी जाहली फरसी साई हिंदुवा यवन वंशी नेणवे भरवंशी हे कणवा धोती पोती खंड योग करीत भोगीत भक्तांचे भोग हे सर्व निवेदन यथा सांग होईल चांग पुढारा हे माड साई सशरण चरण प्रसाद हे कथा निरूपण
श्रवणे होइल दुरित निवारण, पुण्य पावन ही कथा। स्वस्ति श्री संत सज्जन प्रेरिते, भक्त हेमाडपंद विरचिते, श्री साई समर्थ सच्चरिते, श्री साई पुनः प्रकटि भवनन्नाम, पंचमोध्यायः संपूर्णः। श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु, शुभम् भवतु।